सध्या आंध्र प्रदेशातील 3 IPS अधिकाऱ्यांच्या निलंबनाचं प्रकरण हे चांगलं चर्चेत आले. मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारनं मोठं पाऊल उचलत ही निलंबनाची कारवाई केली आहे. आता नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण आणि ही अभिनेत्री कोण आहे जिच्यामुळे 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय जाणून घेऊयात. मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेठवाणी यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात योग्य तपास न करता घाईघाईने अटक करून तिचा छळ केल्याचा आरोप या 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांवर करण्यात आलाय. आता सरकारी आदेशानुसार माजी गुप्तचर प्रमुख पी सीताराम अंजनेयुलू यांना निलंबित करण्यात आले. शिवाय अभिनेत्री जेठवाणीच्या छळाप्रकरणी भूमिका उघडकीस आल्यानंतर विजयवाड्याचे माजी पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा आणि तत्कालीन विजयवाडा पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी यांनाही निलंबित करण्यात आले. अभिनेत्री कादंबरीने आरोप केलाय की मागील सरकारच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईतील महामंडळाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर दाखल केलेला गुन्हा मागे न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. राजकीय नेता असलेल्या चित्रपट निर्मात्याने माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप कादंबरीने केलाय. बेकायदेशीरपणे जमीन घेण्यासाठी कागदपत्र तयार केल्याचा आणि त्याच्याकडून 5 लाख रुपये उकळल्याचा आरोप निर्मात्याने अभिनेत्रीवर केला होता. या आरोपानंतर कादंबरी आणि तिच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई करण्यासाठी पोलिसांचं पथक मुंबईला आलं आणि त्यांनी जेठवाणी कुटुंबाला अटक केली आणि त्यांना थेट विजयवाडा इथं रवाना करण्यात आलं. तिथं त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं, मात्र अखेरीस त्यांची जामिनावर बऱ्याच दिवसांनंतर सुटका करण्यात आली. पण निर्मात्याकडून अभिनेत्रीवर करण्यात आलेले आरोप तिनं नाकारले आहेत आणि मुंबईतील BKC पोलीस स्टेशनमध्ये तिनं दाखल केलेल्या खटल्याचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचा दावा केलाय. निर्मात्याने पोलिसांसोबत संगणमतानं आपल्याला केस मागं घेण्यास भाग पाडल्याचाही तिनं आरोप केलाय. निर्मात्याशी समन्वय साधण्यात अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकारी सामील असल्याचा दावा सुद्धा या अभिनेत्रीकडून केला जातोय. अभिनेत्रीनं निलंबित 3 पैकी 1 IPS अधिकाऱ्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आणि औपचारिक गुन्हा नोंद होण्यापूर्वी कादंबरी जेठवाणीच्या अटकेसाठी तोंडी आदेश दिल्याचा आरोप केलाय. 31 जानेवारी 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यानं कादंबरी जेठवाणीला अटक करण्याचे आदेश दिले, मात्र 2 फेब्रुवारीपर्यंत अधिकृत FIR दाखल करण्यात आला नव्हता. अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारनं 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय. कादंबरीनं आंध्र पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केल्यानंतर पोलीस महासंचालक द्वारका तिरुमला राव यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. 30 ऑगस्ट 2024 रोजी विजयवाडा पोलिसांकडे तिनं वैयक्तिकरित्या जबाब नोंदवला. यामध्ये तिला आणि तिच्या कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या छळाचीही माहिती देण्यात आली आहे. आता नेमकी ही कादंबरी कोण आहे हे आपल्याला जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तर कादंबरी जेठवाणी एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं 2015 फेमिना मिस गुजरात ही स्पर्धा जिंकली होती. ती फेमिनाची कवल गर्ल राहिलेली आहे. कादंबरी ही हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिनं मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्ये तसंच मॉडेलिंग मोहिमांमध्येही काम केलंय. तर मंडळी, यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.